नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके संस्थापक संचालक मास्टर माइंड करिअर अकॅडमी अहमदनगर राज्य उपाध्यक्ष व्यसनमुक्त सनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आपल्या सर्वांचं संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालेत सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आज या व्याख्यानमालेचा सोळावा भाग या सोळाव्या भागामध्ये आपण पाहत आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास या मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील दुसरा घटक शिवकालीन इतिहास आणि या शिवकालीन इतिहासाचा तिसरा भाग मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की सोळाशे साठ साली सिद्धी जव्हरने पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा दिला या वेड्यातून शिवबांना बाहेर काढण्यासाठी शिवा काशीदनं आपलं बलिदान दिलं यानंतर या पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठून सहाशे बांदल मावळे बाजीप्रभू देशपांडे फुलोजी देशपांडे आपल्या शिवरायांना विशाळगडावरती घेऊन निघाले होते विशाळगड म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधला खेळणा किल्ला विशाळगडाकडे जाता असतानाच पाठीमागून सिद्धी मसूदचं पाच हजाराचं सैन्य घोडदळ आले पाठलाग चालू आहे आठ तास सलग हे मावळे आठ तास सलग कमरेला तलवार पाठीला ढाल आणि बदलून बदलून दो दो पावसामध्ये कडारत्या विजामध्ये आपल्या राजाला घेऊन विशाळगड जवळ करतायत विशाळगडापर्यंत जात असताना मधल्या जंगलातून प्रवास करत असताना कोल्हापूरमधील घोडखिंड ओलांडली गोडखिंड ओलांडल्यानंतर बाजीप्रभूंनी मावळ्यांना शिवरायांची पालखी खाली ठेवायला सांगितले शिवाजी महाराज पालखीतून बाहेर आले बाजीप्रभूंना विचारतायत की गणिम जवळ आलेला असताना आपण थांबलोय का तेव्हा बाजीप्रभूंनी सांगितलं राज गणिम फार जवळ आलाय आता आपलं विशाळगडावरती जाण्यासाठी आम्ही तुम्ही निवडक तीनशे मावळे घेऊन विशाळगडाकडे निघा विशाल गडावर सुखरूप पोहोचल्यानंतर तोफांचा इशारा करा तोवर मी बाजी या खिंडीमध्ये उभा राहतो आणि जोवर तोफांचा इशारा होत नाही तोवर गनिमाला खिंड ओलांडू देत नाही शिवबांना ते आवडे ना शिवबांना ते पटेना पाच हजार दळाच्या विरुद्ध तीनशे मावळे ते आठ तास सलग धावत आलेले मावळे लढणार कसे शिवा ऐकनात शेवटी बाजी प्रभूंनी हट्ट केला आणि म्हटले लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे काय ती राष्ट्रभक्ती काय ती राष्ट्राबद्दल आणि आपल्या राजाबद्दलची आत्मीयता आहे या स्वराज्यासाठी आणि आपल्या राजांसाठी मरण्याच्या स्पर्धा लागल्या होत्या मरण्याच्या स्पर्धा याच राष्ट्रभक्तीच्या जोरावर याच राष्ट्रभक्तीच्या जोरावर जपाननं एकोणीसशे पंचेचाळीस साली अनुभवनं बेचरान झालेल्या जपानना पुन्हा एकदा जगामध्ये पहिल्या क्रमांकाची प्रगती साधली राष्ट्रभक्तीच्या जोरावर ही राष्ट्रभक्ती या शिवचरित्रामध्ये आपल्याला शिकायला मिळते आणि मग शिवबा तीनशे मावळे घेऊन निघालेत इकडे पाच हजार घोडदळाच्या शिद्दी मसूदच्या घोडदळाच्या विरुद्ध बाजी प्रभूंच्या तीनशे मावळ्यांचा संघर्ष सुरू झालाय खरं तर अनर्थ काहीच घडला नसता जर शिवाराजे सहजासहजी आणि लवकर विशाळगडावर पोहोचले असते मात्र विशाळगडाला सुर्वे नावाच्या सरदाराचा वेढा पडला होता ते वेढा फोडून जायला शिवरायांना वेळ लागला तोपर्यंत इकडं मात्र इकडं मात्र तीनशे बांदल मावळ्यांचं घनघोर युद्ध पाच हजार बरोबर सुरू झालं तर पाच हजार गणिबा बरोबर सुरू झालं या तीनशे मावळ्यांनी त्यांच्या पेक्षा जास्त गणि कापून काढला होता मात्र मात्र आता असा एकही मावळा शिल्लक नव्हता की ज्याच्या अंगावर जखमा नाहीत बाजी प्रभू देशपांडे लढत असताना रक्तबंबाळ होऊन कितीतरी वेळा बेशुद्ध पडले शुद्धीवर आल्यानंतर एकच प्रश्न विचारायचे तोफेचा इशारा झाला का नकारार्थी माना हल्ल्या की पुन्हा खिंडी लढाईला उभा राहायची अशा रीतीनं बाजी प्रभूंचा हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष अखेरीस अखेरीस शोभा विशाळ गडावरती पोहोचले तोफांचा इशारा झालाय आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडलेत शेकडो बांदल मावळ्यांनी आणि बाजी प्रभूंच्या रक्तानं ती घोडखिंड पावन झाली आणि म्हणून तेव्हापासून त्या पावन पावनखिंड असं नाव पडलंय त्याच ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्या ठिकाणी भव्य असं स्मारक त्यांचं उभारलं गेलंय म्हणून तर म्हटलं जात म्हणून तर म्हटलं जातं अंधार फार झालाय आता दिवा पाहिजे अंधार फार झालाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे रक्ताच्या अभिषेकानं पावन करणार रक्ताच्या अभिषेकानं खिंड पावन करणारा बाजी पाहिजे कोंढाना सिंह करून कोंढाना सर करून सिंह ठरलेला तानाजी पाहिजे आणि शिवाजी राजे म्हणन शिवाजी राजे म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीद पाहिजे अरे या देशाला ससळ्या रक्ताचा राष्ट्रभक्त आणि व्यसनमुक्त युवा पाहिजे या देशाला शिवरायांच्या विचारानं पेटलेला व्यसनमुक्त युवा पाहिजे शोभा राजे विशाल गडावरती सुखरूप पोहोचले मात्र मात्र शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये असतानाच एक भलं मोठं संकट शिद्धी जोवर पेक्षाही मोठं संकट स्वराज्यावर चाल करून आलं होतं कोणता सोळाशे साठ सालीत औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते कान भल्या मोठ्या फौजांशी स्वराज्यावर धाडला होता आणि हा शाहिस्ते कान स्वराज्य जाळत जाळत पुण्यामध्ये पोहोचला होता पुण्याच्या लाल महालामध्ये त्याने मुक्काम ठोकला होता या शाहिस्तेनानं पुरंदर किल्ल्याला वेळा दिला होता याच शाहिस्ते खानानं भल्या मोठी फौज पाठवली चाकणचा भुईकट किल्ला जिंकण्यासाठी त्या चाकणच्या भुईकट किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा एवढी उडुस मुडभर सैन्य घेऊन या फिरंगोजी नरसाळानं एक दिवस नव्हतं दोन दिवस नव्हतो अगदी पंचावन्न दिवस शाहिस्ते खानाच्या फौजीला किल्ल्याच्या जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही शेवटी शाहिस्ते खानानं दूरून दूरून जमिनीतून भुयार खोदलं आणि त्या भुयारातून किल्ल्याच्या बुरुंजाला सुरुंग लावला बुरुज उडून दिला आणि मग पंचावन्न दिवसानंतर एवढ्या मोठ्या संघर्षानंतर एवढासा शाहिस्ते खानाला तो किल्ला चाकणचा किल्ला जिंकता आलाय तेव्हापासून त्या ते चाकणच्या किल्ल्याला संग्राम दुर्ग असं नाव पडलंय ज्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा आता या शाहिस्ते खानानं कारतलब खान आणि रायबागन यांना मोठ्या फौजेनिशी पाठवलं होतं मात्र रणतोंडीच्या घाटामध्ये या रणतोंडीच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा दारुण पराभव केलाय मात्र शारिस्ते खान काही स्वराज्य सोडायला तयार नव्हता शेवटी तो दिवस उजाडलाच दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवाजी महाराजांनी काही मोजक्या सैन्यांनीशी लाल महालात प्रवेश केलाय आणि लपून बसलेला त्या लाल महालात राहत असणाऱ्या रा, शाहिस्ते खानावर हल्ला केलाय अंधारामध्ये जीव वाचवण्यासाठी या शाहिस्ते खानानं खिडकीतून खाली उडली मारली तेवढ्या शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वार केलाय वार केल्यानंतर या शाहिस्ते खानाचं दैव बलवत्तर प्राणावर आले ते बोटावर निभावले तीन बोटाला तो मुकलाय आता शाहिस्ते खान मात्र घाबरला डगमगलाय आणि तो ताबडतोब स्वराज्य सोडून निघून गेलाय ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेबाने शाहिस्ते खानाची आपल्या मामाची रवानगी बंगालचा सुभेदार म्हणून केलेली आहे सोळाशे त्रेसष्ट नंतर सोळाशे चौसष्ट रोज शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिला छापा घातलाय आणि मोठी संपत्ती मोगलांची मिळवली आहे याच वर्षीची घटना आहे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी काय घटना आहे ज्यांना हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हटलं जायच ज्यांना महाबली म्हटलं जायच ज्यांनी नर्मदा नदीपासून हिंदी महासागरापर्यंत मोगली साम्राज्यास तोडी स्तोड मराठा साम्राज्य उभा करण्याचं म्हणतोय अंत तो तोभे आयुष्यभर रुजवला ते संस्कृतचे गाडे पंडित शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले एका नरभक्षी वाघाची पाठलाग करत असताना घोड्यावरून पडून कर्नाटक मधील होदिगरे या ठिकाणी त्यांचा तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी मृत्यू झाला आहे शहाजीराजे यांची समाधी त्याच ठिकाणी कर्नाटक राज्यातील होदिगरे या ठिकाणी आहे त्याच वर्षी त्याच वर्षी दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी आपल्या स्वराज्याचे सागरी सरहद्दीवरून सुद्धा संरक्षण झालं पाहिजे यासाठी जंजिरा किल्ला तोडी स्तोड़ शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील अरथील अर्थात सागरातील कुर्टे बेटावर जलदुर्ग बांधायच्या कामाला सुरुवात केली तोच सिंधुदुर्ग किल्ला ज्या किल्ल्यावर ज्या एकमेव किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं मंदिर मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये उभारलं गेलं याचबरोबर शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावरही किल्ला बांधलाय विजयदुर्ग सुवर्णदुर्ग हे जलदुर्ग सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधून काढलेले आहेत यानंतरची घटना शाहिस्ते फजिती असेल सुरतेची लूट असेल असे दोन मोठे धक्के जेव्हा औरंगजेबाला बसले या औरंगजेबाने लाखोंची फौज घेऊन राजपूत राजा मिर्झा राजे जैशे आणि दिलेर खान या दोन मुत्सद्दी यांनी कडव्या सरदारांना स्वराज्यावर पाठवलंय लष्कर नवा तर लष्कराचा महासागर स्वराज्यावर चाल करून आलाय स्वराज्य जाळत जाळत मिर्झा राजे आणि दिलेर पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिलाय याच पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी मिर्झा राजेंचा तळ असताना शिवाजी महाराजांच्या एका सैन्यानं त्याचं नाव कुर्तोजी गुजर एका सैनिकानं वेषांतर करून मिर्झा राजे जैशे यांच्या राहुटीत प्रवेश केलाय त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्याला पकडलं गेलं पकडल्यानंतर मिर्झा राजे जैशे यांनी त्याला जीवदान दिलं आणि शिवाजी महाराजांना शहरानीय यायला सांगितलंय आणि त्याही घटना ही बातमी शिवाजी महाराजांना कळल्यानंतर हा प्रसंग त्यांना समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी याच कुर्तोजीला प्रतापराव या उपाधीनं सन्मानित केले तेच पुढे सरनोबत प्रतापराव गुजर हे ठरलेच आणि मग एवढ्या मोठ्या फौजेशी लढणं अशक्य आहे किंबहुना नुकसानकारक आहे मोठी जीवितहानी होईल म्हणून शिवाजी महाराजांनी तह करायचं ठरवलं दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झालाय इकडं पुरंदरच्या तहाशी बोलणे चालू असताना वरती पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानानं वेढा दिलाय आणि त्यावेळेस त्या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे या मुरारबाजी देशपांडेला मनसबदारीची लाच देण्याचा दिलेर खानानं प्रयत्न केला मात्र शिवाजीचा माणूस फुटतो तो काय एकनिष्ठ राष्ट्रनिष्ठ मुरारबाजी देशपांडेने पुरंदरचा किल्ला शेवटच्या क्षणापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत लढवला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचं रक्षण करत असताना आपला प्राण या स्वराज्याच्या आहुतीमध्ये समर्पित केला आणि म्हणून मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम आणि त्यांचं स्मारक त्यांचा पूर्णाकृती पुतळा कोणत्या किल्ल्यावर आहे तर पुरंदर किल्ल्यावरती आहे तेरा जून सोळाशे पासष्ट रोजी इथं पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पुरंदरचा तह झालाय या तहातली पहिली अट आहे काय अट आहे तर चार लक्ष होणांचा प्रदेश मोगलांना द्यायचा औरंगजेबाला द्यायचं शिवाजी महाराजांचं त्यावेळेस संपूर्ण स्वराज्य होतं पाच लक्ष होणांचं चा। त्यापैकी चार लक्ष होणांचा प्रदेश शत्रूला दिला दुसरी अट आहे की तेवीस प्रमुख किल्ले शत्रूला दिलेत शिल्लक राहिले प्रमुख फक्त बारा किल्ले तिसरी आठ आहे की शिवाजी महाराजांनी मोगलांची नोकरी करायची पाच हजाराचा मनसबदार बनायचं मोठ्या चतुराईनं शिवाजी महाराजांनी यातून आपले हात काढून घेतले आणि आठ वर्षाच्या आपल्या संभाजींना मोगलांचा मनसबदार केलाय मोगलांचा नोकर बनवलाय चौथी आठ होती शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजांनी औरंगजेबाच्या भेटीला आग्र्यास जायचं आणि या सगळ्या अटी पूर्ण होईपर्यंत संभाजी राजांना मोगलांच्या तळ्यामध्ये जामीन म्हणून ठेवायचं असा हा अत्यंत अपमानास्पद अत्यंत दार अत्यंत असा मोठं संकट समजला जाणारा पुरंदरचा स्वराज्य कित्येकांच्या घामातून कित्येकांच्या त्यागातून आणि कित्येकांच्या बलिदानातून उभारलेलं स्वराज्य काही क्षणात शत्रूच्या घशात गेलं काही क्षणात केवढं मोठं संकट केवढं मोठं अपयश शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलं होतं खर तर आजचा पेपर वाचा टीव्ही रोज कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या कारणानं कुणी ना कुणी आत्महत्या करतय अच्छे मुलं मुली बायका पुरुष आत्महत्या करतायत काय कारण आहे घरचे बोलले की कर आत्महत्या बाहेरचे बोलले की कर आत्महत्या शिक्षक बोलले की कर आत्महत्या कुणी अपमान केला कर आत्महत्या कुणी मन दुखवलं कर आत्महत्या कुणी दगा दिला कर आत्महत्या कर्ज झालं कर आत्महत्या पेपर अवघड केला कर आत्महत्या पतीने छळलं आत्महत्या पत्नीने छळलं कर आत्महत्या मुलगी झाली कर आत्महत्या हो झालं काय आत्महत्या आत्महत्या करायला एका अपयशानं एका संकटानं एका अडचणीनं आपण डायरेक्ट आत्महत्येचा निर्णय घेतो या शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आपण आत्महत्या करतो यापेक्षा दुर्दैवते काय यापेक्षा दुर्दैव ते काय तेरा जून सोळाशे पासष्ट रोजी संपूर्ण सुराज्य गेलं होतं मात्र लक्षात राहू द्या या घटनेनंतर नऊ वर्ष पूर्ण व्हायला सात दिवस बाकी असताना अर्थात राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तीनशे पेक्षा जास्त किल्ल्यांचं तीनशे पेक्षा जास्त किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते ते कसे तर ऐका सोळाशे सहासष्ट साली याच पुरंदरच्या अटीनुसार शिवाजी महाराज संभाजीराजे आणि काही निवडक माणसांनी शिवाजी महाराज आग्र्याला गेले बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या दरबारात हजर राहिले परंतु औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि म्हणून शिवाजी महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून निघून आले दगाबाजी करून या औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पोलादखानाच्या कैदेत जयपूर भवनमध्ये ठेवलाय त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जीविताची जबाबदारी ही मिर्झा राजे जैशे यांचा मुलगा रामसिंह याच्याकडे होती शिवाजी महाराजांच्या लक्षात आला हा औरंगजेब दवागा करणार आहे आपल्याला सोडणार नाही आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मोठ्या शितापीनं आणि चतुराईनं सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या बादशाहच्या हातावर तुरी दिल्या आणि आग्र्यातून सुखरूप निसटले जेव्हा ते आग्र्यातून निसटले तेव्हा त्यांची त्यांच्या जाग्यावर झोपण्याचं काम केलंय ते हिरोजी फरजंत यांनी त्यांचे पाय छेपण्याचं काम केलंय मदारी मेहत्तर नावाच्या मुलांना शिवाजी महाराज निसटले शिवाजी महाराज निसटले संभाजी राजांना मथुरेला ठेवलं आणि मग पुढे राजगडावरती ते पोहोचले बारा सप्टेंबर सोळाशे साठ आणि त्यानंतर वीस दिवसानं त्यानंतर दोन महिने आणि आठ दिवसानं संभाजीराजे देखील राजगडावरती सुखरूप पोहोचलेत सुखरूप पोहोचल्यानंतर राजगडावर पोहोचल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपणास न कळविता आल्याबद्दल दिलगिरीचं पत्र औरंगजेबाला आले औरंगजेबालाही मोठं आश्चर्य वाटलं की असा कसा आहे हा व्यक्ती आहे हा राजा आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पत्राला उत्तर देत असताना औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राजे या उपाधीनं सन्मानित केलं सोळाशे अडुसष्ट साली शांततेचा सा काळ होता शिवाजी महाराजांनी शांततेचा काळ तसाच ठेवला सोळाशे पर्यंत कारण गेलेलं स्वराज्य झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्यासाठी तयारी करणं गरजेचं होतं ही तयारी मधल्या काळामध्ये केली असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जो व्यक्ती घाम गाळतो ना त्याला युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडायची गरज पडत नाही किंवा युद्ध काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं आणि मग सुरू झाली सोळाशे सत्तर मध्ये गेलेल्या पुरंदरच्या तहानुसार गेलेला प्रदेश आणि गेलेले किल्ले जिंकण्याची मोहीम एका मागून एक एका मागून एक किल्ले जिंकायला सुरुवात झाली आणि त्यात मधलीच एक महत्वाची घटना त्यातलीच एक महत्वाची घटना काय घटनाय शिवाजी महाराजांनी पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला जिंकण्याची मोहीम सुरू केलेली आहे मोहीम आखलेली आहे त्याच वेळेस त्यांचा बालपणीचा मित्र शूरवीर सरदार उमर ठेगावचे तानाजी मालुसरे सेलार मामान बरोबर राजगडावर आले कशाला आलेले तर आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आले परंतु शोभांनी सांगितलं तानाजी तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या आम्ही जातीनं कोंडाण्याच्या मोहिमेवर जाणार आहेत तानाजीनं ते पटलं नाही आपल्या राजानं युद्धावर जावं आणि आपण वरबाग म्हणून मिरवावं आणि म्हणून तानाजी मालुसरे म्हटले नाही आधी लग्न आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं तानाजी मालुसरे ही कोंडाण्याच्या मोहिमेची जबाबदारी घेतली आणि निघाले त आता कोंडाण्याच्या दिशेनं कोंढाणा किल्ल्यावर त्यावेळेस मुघलांचा अत्यंत कडवा राजपूत सरदार होता त्या सरदाराचं नाव आहे उदयभान राठोड चारही बाजूने कडेकड बंदोबस्त होता मात्र एका बाजूनं कडा ढासळलेला होता उभ्या भिंतीसारखा कडा होता आणि त्या बाजूनं मात्र बंदोबस्त कमी होता त्या कड्याचं नाव दुर्णागिरीचा कडा त्याच कड्यावरून यशवंती घोरपडीच्या सहकार्याने तानाजी मालुसरे आणि काही मावळे कोंडाना किल्ल्यावर चढलेले आहेत घनोघोर युद्धाला सुरुवात झालेली आहे या युद्धामध्ये पाठीमागून घातपात करून बाबू खानानं तानाजी मालुसरेंचा एक हात कलम केलेला आहे एका हातानेशी अखेरच्या क्षणापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तानाजी मालुसरे या स्वराज्यासाठी लढत राहिले आपल्या राजेच्या इच्छेसाठी लढत राहिले आणि शेवटी रक्त च्या थारोळ्यामध्ये आपला प्राण समर्पित केलाय आपला नेता पडलाय आपले सरदार पडले हे पाहून मावळे पळायला लागले तेवढ्यात कुणीतरी कोण्णा किल्ल्याचा दरवाजा कल्याण दरवाजा उघडला दरवाजातून शिलार मामा सूर्याजी मालुसरे आणि सैन्य आतमध्ये आले पुन्हा एकदा घनघोर युद्धाला सुरुवात झाली पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी मालुसरे आडवा गेलाय धोर कापलाय आणि तो मावळ्यांना काय म्हणतोय तिकडं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही भित्रा सारखं पळून काय चाललंय मी धोर कापून टाकलाय एक तर लढून मारा नाही तर कड्यावरून उड्या मारून मारा पुन्हा एकदा घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे आणि त्या ऐंशी वर्षाच्या शेलार मामाने ऐंशी वर्षाच्या शेलार मामानं उदयभान राठोडाला उभा चिरलाय कसली तर तेज असेल कसली ती धमक असेल कसली ती ताकद असेल ऐंशीव्या वर्षी आणि गड सर झालाय कोंडाना सर झाला शिवाजी महाराजांना राजगडावर इशारा म्हणून रात्रीचं गंज पेटवले गेले शिवाजी महाराजांना कळलाय इशारा कळला मोहीम फतेह झाली आणि मग दुसऱ्या दिवशी ही घटना घडली चार फेब्रुवारी सोळाशे ला दुसऱ्या दिवशी बातमी कळली की कोंढाणा सर झाला मात्र जीवाचा जिवलग मित्र गेलाय आणि त्याच वेळेस आपसुक शिवाजी महाराजांच्या तोंडून शब्द बाहेर पडले गड आला पण सिंह गेला तेव्हापासून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असं म्हटलं गेलंय या कोंढाणा किल्ल्यावरच तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे त्याचबरोबर सतराशे साली मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू देखील कोंढाणा किल्ल्यावर झालेला आहे त्यांचंही स्मारक याच कोंढाणा किल्ल्यावरती आहे सोळाशे सत्तरची अजून एक घटना शिवाजी महाराज आणि नेतोजी पालकर यांनी एक राजकारण केलं एका वेळेला दोन दोन शत्रू अंगावर घ्यायला नको आणि म्हणून मोगलांच्या विरोधात मोहीम सुरू केलेली असताना आदिलशहाशी मैत्री करावी म्हणून नेतोजी पालकर विजापूरच्या आदिलशाहला जाऊन मिळाले काही दिवसानं ते दिलेर खानाला जाऊन मिळाले दिलेर खानानं मात्र घात केला त्यांना कैद केलं आग्र्याला औरंगजेबाकडे पाठवलं औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करायला लावलं त्यांचा छळ केला आणि औरंगजेबाने धर्मांतरानंतरचं त्यांचं नाव ठेवलं नेतोजी पालकर या नेतोजी पालकरना अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवलंय काही वर्षे तिकडे राहिल्यानंतर मग नेतोजी पालकर म्हणजे म्हणजेच मोहम्मद कुली खान याला पुन्हा एकदा स्वराज्यावरती पाठवलंय मात्र मोहम्मद खुली खान म्हणजेच खरे नेतोजी पालकर हे पुन्हा एकदा शिवरायांना मिळाले शिवरायांनी पुन्हा त्यांना धर्मामध्ये घेतलं अशी एक, एक स्वराज्यातली अत्यंत महत्त्वाची घटना नेतोजी पालकरांसंदर्भात ज्यांना प्रति शिवाजी असंही म्हटलं जायचं जे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील तांदळी या गावची यानंतर आठ मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोज अवघ्या साठ निशी कोंडाजी फर्दत त्यांनी बाबू खानाला ठार करून पन्हाळा किल्ला अलगत जिंकून स्वराज्यामध्ये पुन्हा एकदा सामील केलाय यानंतरची घटना यानंतरची घटना चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर काय घटना आहे प्रतापराव गुजर प्रतापराव गुजर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यामध्ये नेसरी नावाच्या ठिकाणी बहलोल खानाच्या बलाढ्य फौजेच्या विरोधात अवघ्या सात जणांनी आक्रमण केलंय आणि हे सात जण जिवंत असेपर्यंत कडाडत गेले आणि स्वतःही जळून गेले या स्वराज्यासाठी याच वीरांची गाथा गात असताना हे गीत रचलं गेलं वेडात मराठे वीर दौडले सात यानंतरची घटना आहे यानंतरची घटना आहे ती म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरची काय आता स्वराज्याची दुसरी राजधानी झाली रायगड ज्या रायगडाचं जुनं नाव रायरीचा किल्ला जो किल्ला बांधलाय हिरोजी इंदलकरांनी आणि याच किल्ल्यावर दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालाय राज्याभिषेकासाठी पुरोहित आले होते जे काशीला स्थायिक झाले होते मूळचे पैठणचे गागा भट्ट सात नद्यांच्या पानानं शिवाजी महाराजांना जलाभिषेक घातला गेलाय त्यावेळेस हेनरी ऑक्सिडन हा ब्रिटिश वकील सुद्धा उपस्थित होता देशोदेशीचे राजे रा राजे सरदार सावकार आम्ही रोमराव उपस्थित होते आणि असा मोठा थाटा माटामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावरती साजरा झालाय ज्यांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं आणि या राज्याभिषेकाच स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न साकार करण्यासाठी एक नव्हे दोन छत्रपतींना घडवलं होत त्या राजमाता जिजाऊंचा मात्र राज्याभिषेकानंतर राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच अर्थात सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ याच ठिकाणी मृत्यू झालाय त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे त्यांच्या माहेरी सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचं भव्य असं स्मारक उभारलेला आहे मात्र रायगडाच्या राजमाता जिजाऊंची समाधी उभारलेली आहे यानंतर शिवाजी महाराजांनी सप्टेंबर रोजी पद्धतीचा निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतलेला आहे याच काळात सुरतेवर त्यांनी दुसरा छापा टाकलाय आणि मुघलांची मोठी संपत्ती पुन्हा एकदा लुटून आणलेली आहे यानंतरची घटना शिवाजी महाराजांनी सोळाशे शहात्तर ते अठ्याहत्तर या कालखंडामध्ये दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये आत्ताच्या तामिळनाडू राज्यातील जिंजीच्या किल्ल्यापर्यंत त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस त्यांनी आपले सावत्रव वेंकोजी राजे यांचीही भेट घेतली त्यांनाही स्वराज्याचं महत्त्व समजून सांगितलं ज्यांच्या राज्याचं नाव होतं कर्नाटकमधलं तंजावर पाठीमागे येत नसताना पाठीमाग येत असताना आत्ताच्या कर्नाटक राज्यातील देसाईगडी शिवाजी महाराजांनी जिंकले ती देसाईगडी लढवणारी एक स्त्री होती सावित्रीबाई देशो सावित्रीबाई देशमुख आणि तिच्या छोट्याशा बाळाला मावळ्यांनी कैद केलं ती गडी जिंकली आहे आता त्या सावित्रीला वाटत होतं की शिवाजी आपल्याला मारणार आपल्या बाळाला मारणार ती विनवणी करत होती की माझ्या बाळाला मारू नका मला मारा मात्र शिवाजी महाराजांनी सांगितलं या महाराष्ट्रातलं स्वराज्य हे लोककल्याणासाठी आहे कुठल्याही आई बहिणीच्या हातात हात मजबूत करण्यासाठी आहे तिला संरक्षण देण्यासाठी आहे तिला मारण्यासाठी आणि छळण्यासाठी नाही अरे त्याच सावित्रीबाई शिवाजी महाराजांनी ताई म्हटलं त्या तिच्या बाळाला भाचा आणि ती गडी पुन्हा आणि शुभांनी अभ्या विश्वाला दिले हे विचार जर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये रुजले तर बलात्कार किंवा तशा प्रकारच्या होणाऱ्या घटना अजिबात होणार नाही म्हणून शिव विचार ही काय काळाची गरज निर्माण झाली शिव विचार ही काळाची गरज आहे याच कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी आपला आपला कारभार पाहण्यासाठी आठ मंत्र्यांचं अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यानं हे अष्टप्रधान मंडळ तोंडपाठ करायला पाहिजे याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांची स्वराज्याच्या उभारणीमध्ये फार मोठी भूमिका आहे फार मोठा रोल आहे त्यांचा शिवाजी महाराजांना अजून फार मोठमोठ्या विशेषतः उत्तरेकडच्या मोहिमा राबवायच्या होत्या मात्र दुर्दैवाना मात्र दुर्दैवानं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा सा मृत्यू झालाय शिवाजी महाराज या स्वराज्याला या मातीला आपल्या सर्वांना सोडून गेलेत शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व चरित्र हे किती दैदिप्यमान आहे हे समजून घेण्यासाठी इतिहासकारांनी शाहिरांनी असंख्य हजारो शेकडो पोवाडे लिहिलेत ग्रंथ लिहिलेत साहित्य उभारलं गेलं मात्र याही पेक्षा महत्वाचं की शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब हा औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करत होता है? हे इतिहासकार खापी खानानं लिहून टाकी ठेवलेलं आहे आणि हे खापी खानानं लिहून ठेवलेला हा औरंगजेबाचा संवाद काय होता या संवादावरून तुम्हाला शिवचरित्र आणि शिवरायांचा महिमा अगदी स्पष्टपणे समजेल और शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर या औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती झाडून सारे दरबार दरबारामध्ये त्यानं सरदार बोलवले होते आणि काय म्हणत होता या सरदारांसमोर काय औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरलाय आणि काय म्हणत हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका आहे हमारी लाखों के फौज को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने कंदार से तंजोर तक सारा हिंदुस्तान मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं आज तैमूर और चंगेज के खून ने कहीं शिकस्त नहीं देखी कहीं शिकस्त नहीं देखी कहा गई हमारी वफादारी कहा गई हमारी दयानत हमारे अमीर उमरा मामू जान मिर्जा शहिस्ता साहब पचास हजार घोड़े पचास हजार पचास पचास तो तो ने इनके छावनी में छापा डाल के इनके छक्के छुड़ा दिए तो तकदीर के सिकंदर निकले इन्हें सिर्फ तीन उंगलियां ही खोनी पड़ी यह जोधपुर के राजा जसवंत सिंह कोंडाना किले के नीचे शिवा के बंदोरा ने इनकी ऐसी पिटाई की इनकी आसी पिटाई की उनके मार के जख्म उन पे सीने पर नहीं तर उनके पीठ पर है इनायत का इनायत का बहादुर सूरत के खूबसूरत सरदार शिवा जब सूरत आया तो ये दुम दबा के भाग भाग गए हे पोलाद खान आगरा के पोलाद खान शिवा ने इनके हथेली पर मिठाई देकर शिवा आगरा से भाग गया हमारी सारी अरमानों को मिट्टी में मिला दिया उसने मिट्टी में मिला दिया आखिर क्यों शहजादे ए, तुम कभी समझ नहीं पाओगे हमारे इतनी फौज हमारे इतना खजाना शिवा के पास नहीं है फिर भी फतेह हासिल होती है उसे आखिर क्यों शिवा ने मजबूत किले बनाए शिवा ने अपनी फौज बनाई उससे भी कई ज्यादा और न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए कल तक हम खुशनसीब थे दुनिया की हर चीज खरीद सकते थे लेकिन आज आज इन शिवा के खुदार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया वे झुकते नहीं वे रुकते नहीं वे थकते नहीं और वे बिकते भी नहीं शिवा हाल है मक्का है दगाबाज है लेकिन लेकिन दुश्मन होते हुए भी वो दुश्मन की औरत और फकीरों की इज्जत करता है इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही शहजादे हुकूमत करनी हो तो शिवा का चाल चलन सीखो शिवा का चरित्र सीखो हा औरंगजेब अपने सरदार मुलांबिया संगतो कि शिव चरित्र शिका मन या महाराष्ट्री नव भारत सर्वच युवक युवक युवतींना माझं आव्हान आहे की शिवचरित्र शिका शिवचरित्र अंगीकारा हे शिवचरित्र शिकल्यानंतर शिवविचार जगल्यानंतर या महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण या महाराष्ट्रातली प्रत्येक तरुणी प्रत्येक जण या विश्वाला ठणकावून सांगेल काय मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे पाय घट्ट जमिनीत राहून मी सह्याद्रीसारखा ताट आहे अरे जाऊन सांगा त्या वादळांना या शिव शंभूंच्या वाघाशी गाठ आहे या शिव शंभूंच्या वाघाशी गाठ आहे धन्यवाद